एक मिनट ते रेकॉर्डिंग करायची, एक मिनिट. करा सुरू कर। हां आता पहिल्यापासून सुरू करा. ओके, गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्र। आपण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आपल्या अतिशय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यातील सगळे तज्ज्ञ शिक्षक तुम्हाला शिकवतात आणि तुम्ही सुद्धा खूप छान घरी अभ्यास करत असाल अशी अपेक्षा व्यक्त करून आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर आहे बेरीज व्यस्त संख्या। हा तुमचा एक लेसन आहे बा, तुमचं पुस्तक तुमच्याकडे सगळ्यांकडे असेल स्कॉलरशिपचं बा, नवनीतचं पुस्तक, त्यामध्ये एक लेसन दिलेला आहे बेरीज व्यस्त संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या। तर यावर आधारित खूप चांगल्या प्रकारचे उदाहरणं तुमच्या परीक्षेला येणार आणि तुम्ही ते सोडवणार आहात। फक्त लक्ष देऊन व्यवस्थित ऐकायचं आणि नोट डाऊन करायच्या काही गोष्टी। तर सुरुवातीला आपण असं करूया की बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय, इथून सुरुवात करूया। मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीये बेरीज व्यस्त संख्या याची जी व्याख्या आहे ती अशी केलेली आहे, दोन संख्यांची बेरीज। ईशा बर, बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय आता ते सुरुवातीला ऐका। तर बेरीज व्यस्त संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांची बेरीज, ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते, ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्या संख्यांना बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात। परत एकदा नीट ऐका सगळ्यांनी, बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय, ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते, म्हणजे दोन संख्यांची बेरीज किती यायला पाहिजे, शून्य, अशा संख्यांना बेरीज व्यस्त संख्या म्हणतात। पण मित्रांनो त्याआधी बऱ्याच विद्यार्थ्यांचं बेसिक पक्क नसतं। आता तुम्हाला सगळ्यांना संख्यारेषा माहित असेल, संख्यारेषेवर इथं शून्य असतो, उजव्या बाजूला धनांक असतात एक दोन तीन आणि डाव्या बाजूला ऋण अंक असतात। आता ज्यावेळेस या दोन संख्यांची आपण बेरीज करतो पा मित्रांनो, एक उजव्या बाजूला संख्या रेषेवर असतो पा आणि इकडे त्याच अंतरावर वजा एक असतो। या दोन संख्यांची जर मी बेरीज केली पा, एक अधिक हा वजा एक, काय होईल बरं, एक अधिक वजा वजा असत एक, एक मधून एक गेला शून्य। म्हणजे ह्या दोन संख्यांची बेरीज, दोन संख्यांची बेरीज एक आणि वजा एकची बेरीज किती येते, शून्य येते। म्हणजे आपल्या व्याख्येनुसार एक आणि वजा एक या दोन संख्या एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या झाल्या। एक आणि वजा एक या दोन संख्या रिलेशन एकमेका, संबंध आहे एकमेकाचा, एक आणि वजा एक या दोन संख्या एकमेकीच्या बेरीज व्यस्त संख्या झाल्या। आता संख्या रेषेवरती खूप छान दिसतं बघ, वजा एक आणि एक या दोघांची बेरीज सारख्याच अंतरावर आहे, त्या सारख्याच अंतरावर आहे आणि सारख्याच अंतरावर आहे, त्यांच्या दोघांची बेरीज शून्य, मध्ये शून्य दाखवलेली बघा। आता दुसरं उदाहरण घ्या, हे दोन घेतलं, दोन अधिक हा वजा दोन घेतो। आता दोन अधिक वजा दोन या दोन संख्येची जर आपण बेरीज केली बघा, काय येते बघा, दोन अधिक वजा वजा आणि दोन मधून दोन गेले शून्य आले बघा। म्हणजे अशा पद्धतीने दोन आणि वजा दोन या दोन संख्यांची बेरीज शून्य येते आणि म्हणून दोन आणि वजा दोन ला एकमेकाच्या बेरीज व्यस्त संख्या म्हणायचं। मग यावरून काय कळतं बरं, बेरीज व्यस्त संख्या कशा पद्धतीने आपण सहज काढू शकतो। समजा एक होती तर त्याची बेरीज व्यस्त वजा एक झाली, इथे मी दोन घेतली त्याची बेरीज व्यस्त वजा दोन झाली। मग याच्यावरून समजा मी जर दहा घेतली
तर 10 ची बेरीज असतं काय होईल, वजा 10 होईल. अगदी त्याच्या उलट सुद्धा तुम्हाला म्हणता येईल, वजा 10 जर ही संख्या घेतली वजा 10 तर त्याची बेरीज असतं अधिक 10 होईल. थोडक्यात चिन्ह बदल करायचं, इथं अधिक चिन्ह आहे त्याला फक्त त्याच अंकाला विरुद्ध चिन्ह द्यायचं, अधिकच वजा करायचं, वजाचं अधिक करायचं, आणि त्या दोन संख्यांची बेरीज शून्यच येणार, कारण त्या सारख्या संख्या असतील, सारख्या संख्या असतील, आणि म्हणून त्या संख्यांना तुम्ही बेरीज व्यस्त संख्या असं म्हणू शकता. म्हणजे बेरीज व्यस्त संख्येची व्याख्या परत एकदा पहा, ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकीच्या बेरीज व्यस्त संख्या म्हणतात. त्याची उदाहरणं या पद्धतीने तुम्हाला मी दिलेली, उदाहरण बोलतो मी, 1 वजा 1 2 वजा 2 10 वजा 10. एखादं परिमेय संख्येचं उदाहरण घ्या, समजा 3/7 घेतली, त्याची बेरीज असतील वजा 3/7, कारण या दोघांची बेरीज जर केली तर ती सुद्धा शून्य येणार आहे. तर अशा प्रकारे बेरीज व्यस्त संख्येची जी कॉन्सेप्ट आहे तुमच्या लक्षात पाहिजे, आणि लक्षात एवढंच ठेवायचं की त्या दोन संख्येची बेरीज शून्य येते. एक अर्ध्या मिनिटात ज्यांना वाटलं ते लिहू शकता. मित्रांनो पुढचा कॉन्सेप्ट आहे बा, आता बेरीज व्यस्त समजली तुम्हाला, बेरीज व्यस्त काय लक्षात ठेवली तुम्ही, त्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते. आता पुढचं आहे बा गुणाकार व्यस्त संख्या. गुणाकार व्यस्त संख्या, बेरीज व्यस्त ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणतात, आता गुणाकार व्यस्त संख्येला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणतात, लक्षात ठेवा. आता गुणाकार व्यस्त संख्येची व्याख्या काय करते, ज्या दोन संख्येचा गुणाकार एक येतो, ज्या दोन संख्येचा गुणाकार एक येतो, म्हणजे दोन संख्या असतील त्यांचा गुणाकार किती येतो, एक येतो, एक, तर त्या संख्येंना एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणायचं, त्या संख्येंना एकमेकीच्या काय म्हणायचं, गुणाकार व्यस्त. आता व्याख्येपेक्षा गणितामध्ये उदाहरणांनी खूप छान कळत. आता आपण एक्झाम्पल घेऊ, तर एखादी संख्या घेतली मी समजा, आता उदाहरणार्थ म्हणून समजा 5 ही संख्या घेतली, पहा बरं का, आता 5 ही संख्या, 5 ही परिमेय संख्या सुद्धा आहे, याला 1/5 ही दुसरी परिमेय संख्या, 1/5 ही सुद्धा परिमेय संख्या आहे, या दोन संख्येने मी गुणलं, 5 ही एक संख्या आहे दुसरी 1/5 आहे, या दोन संख्येचा गुणाकार किती होतो आपण पाहूया. आता 5 असेल पूर्णांक असेल तर 1/6 असतो, आपण तो लिहित नाही, परंतु गुणाकाराच्या वेळेस लिहूनच घ्यायचा म्हणजे चुकवून. आता गुणाकार करताना जर अंश आणि छेद याच्यामध्ये भागाकाराची क्रिया होत असेल तर जरूर करायची. आता इथे पहा अंशस्थानी 5 आहे, छेदस्थानी 5 आहे, भाग करून टाकायचा, 5 1 5 5 1 5. गुणाकाराच्या क्रियेमध्येच फक्त बेरजेमध्ये चालणार नाही, वजाबाकीत चालणार, 5 1 5 5 1 5. आता भाग केला म्हणून आपण दिला तर सगळा गुणाकार करूया, 1 गुणिले 1 1 येतो 1 गुणिले 1 येतो, तर सगळे 1/1 म्हणजे ज्याचा गुणाकार येईल तुम्हाला 1 येईल. म्हणजे या ठिकाणी पहा 5 आणि 1/5 या दोन संख्येचा गुणाकार किती आला, 1 आला, 5 आणि 1/5 या दोन संख्येचा गुणाकार 1 आला, आणि म्हणून 5 आणि 1/5 या गुणाकार व्यस्त संख्या आहे, एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे 5 आणि 1/5 या गुणाकार व्यस्त संख्या, 5 व 1/5 या गुणाकार व्यस्त संख्या. आता
याप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं घेऊ शकतो. अजून एक उदाहरण तुम्हाला मी दुसरं सांगतो. दुसरं उदाहरण घेऊ आपण. समजा 3/7 हा अपूर्णांक घेतला. आता थोडं मायनस घेतो. बऱ्याच वेळा मायनस चिन्हाचा गडबड होती विद्यार्थ्यांना रूल पार्ट नसल्यामुळे. गुणिले ही एक संख्या झाली -3/7. दुसरी संख्या घेतो -7/3. -7/3. आता पहा -3/7 आणि -7/3 या दोन संख्येचा गुणाकार किती येतो आपण पाहूया. आपल्या नियमाप्रमाणे तुम्हाला सांगितलं अंश आणि छेद चेक करायचे. आणि अंश आणि छेद मध्ये जर भाग जात असेल तर जरूर देऊन टाकायचं. आणि इथे पहा 3 × 3 3 × 3 7 × 7 7 × 7 भाग गेला म्हणून दिला. सगळे एक आलेले पहा 1 1 1. एक गुणिले एकच येतो. एक गुणिले एकच येतो. सगळ्या एकच गुणाकार एकच येतो. आता चिन्हांचा विचार केला पाहिजे बारकाव्याने. इथं मायनस साईन आहे बघ, चिन्ह वजा आहे, इथं वजा आहे. आणि वजा गुणिले वजा हे अधिक होतं. परंतु इथं अधिक चिन्ह आपण अधिक चिन्ह लिहितोय म्हणजे प्लस वन. आपल्या व्याख्येच्या नियमानुसार दोन संख्येचा गुणाकार किती आला पाहिजे? एक आला पाहिजे. या दोन संख्येचा गुणाकार एक आला. आणि म्हणून काय म्हणताय तुम्हाला? -3/7 व -7/3 या गुणाकार व्यस्त संख्या, या गुणाकार व्यस्त संख्या आहे. या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत. तर आता यावरून तुम्हाला काय कळलं? गुणाकार व्यस्त संख्या शोधण्यासाठी खूप सोपं आहे. आपण एक पूर्णांकाचं उदाहरण घेतलं, एक अपूर्णांकाचं घेतलं. मग आता मला जर समजा एखादं उदाहरण घ्यायचं असेल, मी समजा 17 लिहिली, मग 17 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या जर मला काढायची असेल, आपण 5 काय घेतलं, 1/5 घेतलं. तेव्हा तसं 17 काय येईल? 1/17 ही संख्या 17 गुणाकार व्यस्त संख्या होईल. कारण या दोन संख्येचा गुणाकार जर तुम्ही केला तर तो 1 येतो. करून पहा तुम्ही, तुम्हाला वेळ दिली. आणि एखादा अजून अपूर्णांकाचं उदाहरण घ्या, 11/2 या संख्येचा गुणाकार व्यस्त संख्या जर तुम्हाला विचारली तर ती उलटे करायचं. फक्त अंशाच्या जागी छेद, छेदाच्या जागी अंश. 2/11. तर अशा पद्धतीने गुणाकार व्यस्त संख्येची व्याख्या आपण पाहिली की या दोन संख्येचा गुणाकार 1 येतो. आणि त्या दोन संख्या तुमच्या लक्षात राहील पाहिजे. 5 गुणाकार व्यस्त 1/5. फक्त जी संख्या पूर्णांक दिलं ना तीच लिहायची, 1/5 लिहायची, फक्त लक्षात ठेवायचं. आणि अपूर्णांक जर दिला, अपूर्णांक, तर तोच अपूर्णांक लिहायचा पण उलट लिहायचा. उलट लिहायचा. आणि वजा चिन्ह असेल तर वजा चिन्ह राहून द्यायचं, अधिक असेल तर मग अधिक असतच. या पद्धतीने तुम्हाला गुणाकार व्यस्तची व्याख्या समजलेली असेल तर थोडक्यात तुम्ही 1/2 मिनिटामध्ये लिहून घेऊ शकता. मग यावर आधारित आपण तुमच्या बोर्डाच्या परीक्षेला कोणकोणते एक्झाम्पल्स आलेले यावर विचार करू.
चला तर विद्यार्थी मित्रो, आता तुमच्या परीक्षेला कोणकोणते उदाहरण आलेले त्यावर आता आपण पाहूया. बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त मध्ये आता ज्या मुलांना कन्सेप्ट करावी त्यांना फास्ट करता येईल एकदम. परत एकदा सांगतो, बेरीज व्यस्त म्हणजे काय? त्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते. लक्षात घ्या, त्या दोन संख्यांची बेरीज किती येते? शून्य. तर त्या दोन संख्या एकमेकीच्या बेरीज व्यस्त असतात. आणि गुणाकार व्यस्त कसं लक्षात ठेवायचं? त्या त्या दोन संख्यांचा जर गुणाकार केला तर तो एक येतो. गुणाकार किती येतो? एक येतो. तर त्याला म्हणायचं गुणाकार व्यस्त. तर आता उदाहरण पाहू आपण. पहिलं उदाहरण पहा, 7/4 ची बेरीज व्यस्त व 4/7 चा गुणाकार व्यस्त व्यस्त यांची बेरीज किती? यांची बेरीज किती? समजून घ्या काही गोष्टी. आता यांची बेरीज किती असा प्रश्न विचारलेला आहे. तर तुम्हाला आता शिकवलेल्या कन्सेप्ट ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात असतील त्यांना हे सहज सोडवता येईल. प्रश्न परत एकदा समजून घेऊया आपण. 7/4 ची बेरीज व्यस्त संख्या आणि 4/7 ची गुणाकार व्यस्त संख्या या दोन संख्यांची बेरीज करायची. आता विद्यार्थी मित्र, शब्दावर खूप लक्ष द्यायचं. शब्द फार महत्वाचे असतात. त्या शब्दानुसार जर कृती केली तर कोणीच चुकणार नाही. 7/4 या संख्येची बेरीज व्यस्त संख्या पावर 7/4 याची बेरीज व्यस्त जर मला लिहायची असेल तर बेरीज व्यस्त लिहिण्यासाठी तुम्हाला काय आयडिया दिली मी की जी संख्या आहे त्याचं फक्त चिन्ह बदलायचं. आता इथे 7/4 ला अधिक चिन्ह आहे, आपण लिहित नाही अधिक चिन्ह, फक्त अधिकच काय होईल तिकडं निगेटिव्ह म्हणजे वजा होईल. म्हणजे वजा 7/4 पहिला मुद्दा झाला बरं का तुमचा. पहा, 7/4 ची बेरीज व्यस्त संख्या, 7/4 ची बेरीज व्यस्त संख्या कोणती आली? वजा 7/4. आता हे समजण्यासाठी मी लिहितोय. तुमच्या परीक्षेमध्ये वेळ कमी असतो, तुम्ही मनातल्या मनात कृती करून लगेच बेरीज करू शकता. त्यानंतर 4/7 चा गुणाकार व्यस्त, 4/7 चा गुणाकार व्यस्त. आता गुणाकार व्यस्त लिहिताना तुम्हाला काय आयडिया दिली मी, त्या दोन संख्येचा गुणाकार एक येतो. आणि थोडक्यात कसं लक्षात ठेवायचं एकदम शॉर्टकट मध्ये, अपूर्णांक असेल तर तो फक्त उलट करून लिहायचा. म्हणजे 4/7 चा गुणाकार व्यस्त किती? 7/4. आता प्रश्न काय विचारलाय, यांचे दोघांची याची बेरीज व्यस्त आणि याचा गुणाकार व्यस्त तो आपण काढला पाहिजे. त्यांची काय घ्यायची? तुम्हाला बेरीज घ्यायची. बेरीज म्हणजे ह्या क्रिया करून आलेले दोन संख्या यांची बेरीज घ्यायची. घेऊया बेरीज, वजा 7/4 अधिक 7/4. आता जे हुशार विद्यार्थी, तुम्ही सगळे जर हुशारच आहात, तुम्ही जर निरीक्षण केलं 7/4 एक अपूर्णांक, इथं मी 7/4 अपूर्णांक, एकाला पॉझिटिव्ह साईन येईल एकाला निगेटिव्ह, म्हणजे एकाला अधिक येईल एका वजा आहे. सारख्या संख्येतून सारखी संख्या जर वजा झाली तेव्हा एक अधिक येईल एक वजा आहे. सारख्या संख्येतून सारखी संख्या गेली, 5 मधून 5 गेले, 0 राहतात. तसं सारख्या अपूर्णांकातून सारखा अपूर्णांक गेला तर उत्तर 0 येणार आहे. म्हणून इथं उत्तर किती? 0. किंवा तुम्ही आपल्या नियमाप्रमाणे गेले, छेद समान आहे, मग वरती वजा 7 अधिक 7, मग 7 मधून 7 गेले 0, 0/4 मध्ये करायचं हा पूर्णांक हा पूर्णांक सारखा आहे आणि या सारख्यातून सारखा वजा करायचा, त्याच्यामध्ये उत्तर 0 येईल. अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील वेगवेगळ्या प्रकारचे, त्यामध्ये 0 जो ऑप्शन आहे तो त्यांचं उत्तर असेल. तर या पद्धतीने तुम्हाला सहज सोडवता येईल. तर ज्या विद्यार्थ्यांना लिहून घ्यायचे पटकन हे उदाहरण, मला वाटतं तुमच्या पुस्तकातलं पहिलंच उदाहरण आहे, तर अर्ध्या मिनिटामध्ये तुम्ही पटकन लिहून घेऊ शकता.
लिहून झाला असेल आपण दुसरं उदाहरण घेऊ. दोन हजार एकोणावीस ला हे उदाहरण आहे. 2019 चा जो तुमचा बोर्डाचा पेपर होता त्यामध्ये या टॉपिकवर हे उदाहरण विचारत होतं. उदाहरण मी फाईल देतो बघा. एक संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांच्या गुणाकाराची बेरीज यांच्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या कोणती. दोन हजार एकोणावीसच्या शिष्यवृत्तीच्या पेपरमध्ये हे उदाहरण होत. आता याच्यामध्ये जर तुम्ही नीट विचार केला, उदाहरणाचा अर्थ जर नीट समजून घेतला तर तुम्हाला सहज हे सोडवता येऊ शकत. एक संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या. आता याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना व्याख्या कळालेली त्यांना हे क्षणात सोडवता येईल. आता ज्यांना व्याख्या कळालेली पण अर्थ समजत नाही त्यांनी नियमाप्रमाणे गेलं तरी चालेल. आता एक संख्या आपल्याला दिलेलीच नाही. आता एक संख्या जर दिलेली नसेल तर समजा नाही ती संख्या पी मानली. एक संख्या काय मानली? पी मानली. व तिची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे या पी ची गुणाकार व्यस्त संख्या 1/p असेल. समजा मी जर एखादी 5 घेतला असता 1/5 झाला असता का नाही. तसंच एखादी संख्या पी घेतली 1/p तुम्ही संख्या बी घेऊ शकता का. एक संख्या म्हणजे पी घेतली व त्याच संख्येची गुणाकार व्यस्त संख्या 1/p झाली यांच्या गुणाकाराची. पाहा का शब्द प्रयोग यांचा गुणाकार करायचा. यांचा गुणाकार जर केला पी ला पी कॅन्सल होईल 1 येईल. आणि आपण व्याख्याच तशी पाहिलेली ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना एकमेकीचा गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची व्याख्या पाठ आहे त्यांना करायची गरजच नाही की एक संख्या तिचा गुणाकार व्यस्त संख्या याचा गुणाकार 1च येणार आहे. 1 येणार आहे म्हणजे अँसर 1 आलं. अजून पुढे काय म्हणते यांच्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या कोणतीच. आता गुणाकार आला 1 आणि त्या 1 ची बेरीज व्यस्त विचारली. पहा 1 ची बेरीज व्यस्त संख्या विचारलेली आहे. आता तोंडी तुम्ही करू शकता फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला लिहितोय. आता बेरीज व्यस्त साठी काय आयडिया दिली मी तुम्हाला की जी संख्या आहे त्याचं फक्त चिन्ह बदलायचं. बेरीज व्यस्त मध्ये सगळ्यात सोपं आहे जी संख्या आहे त्याचं फक्त साईन चिन्ह बदलायचं. आता 1 ची बेरीज व्यस्त गुणाकाराची गुणाकार 1 आला होता तर 1 ची बेरीज व्यस्त 1 ला चिन्ह आधी घेईल म्हणून फक्त चिन्ह बदलायचं -1 म्हणजे त्याच उत्तर या प्रश्नात -1 येईल. ऑप्शन सगळे दिलेले बा 1 -1 ऑप्शन 4 दिले होते बा 1 -1 0 आणि -2 अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले होते. तर हे 2019 ला हे हा प्रश्न विचारलेला बा खूप सोपा प्रश्न होता फक्त अर्थ नीट समजून घ्यायचं होता त्याप्रमाणे तुम्हाला सोडवायचं. तर 2019 चा प्रश्न आहे लिहून घ्या पटकन सगळे.
पुढचं उदाहरण पाहू करता. तसंच 2018 या वर्षी सुद्धा एक उदाहरण आलं होतं का? ते उदाहरण कसं या टॉपिकवर आलं होतं ते पहा सगळ्या. 1/m/n, 1/m/n ची गुणाकार व्यस्त संख्या, ची गुणाकार व्यस्त संख्या -19 आहे. -19 आहे. जर एन बरोबर -4 असेल तर, एम ची किंमत किती? एम ची किंमत किती? आता मी थोडं शॉर्टकट बनलेलं आहे, ते शब्दात दिलं होतं एम ची किंमत शोधा. आता हे उदाहरण वाचल्यानंतर कसं सोडवायला पाहिजे बरं? काही विद्यार्थ्यांना आता सुचलंही असेल का, पण आपण सोडवायला सुरुवात सुद्धा केली असेल काही. प्रश्न परत एकदा पहा. 1/m/l, पहिली ती गोष्ट हे अक्षर यांना घाबरायचं, ते अंक समजून उदाहरण लिहायचं. 1/m/l ही एक परिमेय संख्या आहे, हा अंशनाद छेद समजायचं. 1/m/l ची गुणाकार व्यस्त संख्या -19 आहे. यातच तुमचं इक्वेशन म्हणजे समीकरण एक लपलेलं आहे. पहा, 1/m/n ची गुणाकार व्यस्त संख्या, ची गुणाकार व्यस्त संख्या. आता गुणाकार व्यस्त संख्या लिहिणं सगळ्यात सोपं आहे. परत परत सांगतोय, कोणताही अपूर्णांक दिलेला असेल तर तो फक्त उलट करायचा. म्हणजे समजा 1/m/n असेल तर त्याचा उलटा लिहायचा फक्त, ती त्याची गुणाकार व्यस्त असेल. तर 1/m/n चा उलटा काय येईल? 1/m/1. म्हणजे 1/m/n ची गुणाकार व्यस्त संख्या आली तुमची 1/m/1, अर्थात तो एक तुमच्या समजुतीसाठी लिहिलेला आहे. नसता लिहिलं तरी चाललं असतं, 1/m/n फक्त लिहिलं तरी पुरेस आहे. म्हणजे याची गुणाकार व्यस्त येईल. आता उदाहरणाच्या नियमाप्रमाणे पहा, 1/m/n ची गुणाकार व्यस्त संख्या, म्हणजे जी काय याची गुणाकार व्यस्त संख्या ही आलेली ती किती आहे? -19. म्हणजे इथे इक्वेलिटीच साईन आहे. इक्वेलिटी म्हणजे बरोबरच चिन्ह. म्हणजे याची गुणाकार व्यस्त ही संख्या आहे, म्हणजे 1/m/n ही कशा बरोबर आहे? -19 बरोबर. म्हणजे -19 येते, म्हणून बरोबरच चिन्ह लिहून त्याच्या पुढे -19. म्हणजे हे तुम्हाला एक इक्वेशन मिळालं, समीकरण मिळालं. अर्थ तो सांगतो की याची गुणाकार व्यस्त ही आलेली म्हणजे ही ती काय? -19, म्हणून बरोबर -19 लिहिलं. आता अजून उदाहरणामध्ये काय लिहिले माहिती बा, एन बरोबर जर -4 असेल तर एम करा. मग एन ची किंमत -4 याच्यामध्ये टाकायची. या उदाहरणामध्ये यांच्या जागी -4 टाकतो, काय होतो? m/n, यांच्या जागी तुम्हाला किती किंमत टाकायची? -4. खाली -4 बरोबर -19. आता समीकरणे हा घटक 7वीलाच होता, 6वीला सुद्धा होता थोड्याफार प्रमाणात. ज्यांचं समीकरण या घटकावर पकड असेल त्यांना हे फास्ट सुटेल. आता याच्यामध्ये अननोन किंमत फक्त एम आहे, म्हणजे थोडक्यात माहित नसणारी किंमत एम, म्हणजे ती किंमत काढण्यासाठी ती ते जे अक्षर आहे ते एका बाजूला ठेवले आणि उरलेले अंक दुसऱ्या बाजूला बरोबर चिन्हाच्या नेणे, यालाच म्हणतात समीकरण सोडवणे. आता पहा, एम बरोबर -19 उजव्या बाजूलाची, तर उजव्या बाजूला. आता इथं तुम्ही स्कॉलरशिपचे विद्यार्थी, अधिक वजा वजा होणार,
स्टेप की थोड़ी काढली अधिक वजा वजा होईल म्हणजे वजा चार आहे डाव्या बाजूला तर ते उजव्या बाजूला जाऊन वजाचं अधिक होतं म्हणजे वजा चार चे काय होईल अधिक चार हे लक्षात ठेवायचं एक फास्ट क्रिया करायची इथं जर वजा चार असेल तर तिकडे जाऊन अधिक होईल इकडे जर अधिक असेल तर तिकडे जाऊन वजा होईल बेरीजे मध्ये फक्त बेरीजन वजा वाक्य मध्ये चालेल एम बरोबर आता ही बेरीज कशी करायची तुम्हाला शिकवलेलं असेल इथं एक वजा चिन्ह आहे इथं याला अधिक चिन्ह आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून टाकायची 19 मधून 4 गेले इथे राहिले 15 आणि उत्तराला मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह लिहायचं आता मोठ्या संख्येचं चिन्ह इथं 19 ही मोठी संख्या त्याला वजा चिन्ह आहे म्हणून इथं ऋण संख्या आणि एम ची किंमत वजा 15 आहे ऑप्शन मध्ये चेक करायचं वजा 15 आणि जाणून बुजून 15 सुद्धा दिलेलं असेल लक्षात घ्या त्यांना तर ते चिन्ह चुकलं की गेलं तुमची मार आणि म्हणून हे चिन्हांचे जे नियम आहे ते चांगले तुम्ही परत परत घरी अभ्यासले पाहिजे एम बरोबर वजा 15 अशा पद्धतीने हे उदाहरण 2018 ला आलेले ज्यांना वाटलं तर त्यांनी पटकन लिहून घ्या एका मिनिटाच्या आता पुढचं उदाहरण पाहूया 2017 साली तुमच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणतं उदाहरण आलेलं ते पाहूया उदाहरण असं होतं 5m अधिक 7n 5m अधिक 7n ची बेरीज व्यस्त संख्या ची बेरीज व्यस्त संख्या व वजा 2m वजा 3n ची बेरीज व्यस्त संख्या ची बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती यांची बेरीज किती तर 2017 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे उदाहरण विचारलं होतं प्रश्न परत एकदा पाहूया 5m अधिक 7n ची बेरीज व्यस्त संख्या ज्याप्रमाणे शब्दरचना दिली त्याप्रमाणे कृती करायची आता पहा 5m अधिक 7n
याची बेरीज व्यस्त संख्या काय असेल? आता आपण पाहिलं होतं पा, बेरीज व्यस्त संख्या लिहिण्यासाठी काय करायचं, फक्त चिन्ह बदलायचे आपल्याला. अधिक असेल तर वजा करायचं, वजा असेल तर अधिक करायचं, एवढंच करायचं होतं. आता पाच एम ला अधिक चिन्ह आहे म्हणजे वजा पाच एम होईल, आणि सात एन ला सुद्धा अधिक चिन्ह आहे तर वजा होईल, वजा सात एम. म्हणजे पाच एम अधिक सात एम ची बेरीज व्यस्त संख्या वजा पाच एम वजा सात एम झाली. त्यानंतर दुसरी जी संख्या दिली ती कोणती आहे, वजा दोन एम वजा तीन एम. या संख्येची सुद्धा बेरीज व्यस्त संख्याच तुम्हाला विचारलेली. आता या संख्येची बेरीज व्यस्त संख्या लिहिण्यासाठी तोच नियम की चिन्ह बदलू फक्त आपण. वजा दोन एम वजाच काय होईल, अधिक, आणि वजा तीन एमच अधिकच होईल, अधिक तीन एम. आता प्रश्नाच्या सांगितलेल्या नियमानुसार या संख्येची बेरीज व्यस्त संख्या ही झाली, या संख्येची बेरीज व्यस्त संख्या ही झाली, आणि पुढचं काय करण्यासाठी या बेरीज व्यस्त संख्या त्यांची परत बेरीज करायची, त्यांची काय घ्यायची, बेरीज. म्हणजे या दोन संख्यांची काय करायची आता आपल्याला, बेरीज करायची. तर ती बेरीज आपण खाली करूया, वजा पाच एम वजा सात एम अधिक, म्हणजे ही एक संख्या आणि दुसरी संख्या बघ दोन एम अधिक तीन एम, यांची बेरीज आपण इथे केलेली. ती बेरीज काय येते आपण पाहूया, वजा पाच एम अधिक दोन एम, एम एम जवळ घेते आपण, वजा सात एम अधिक तीन एम. आता या दोन संख्यांची बेरीज होईल ती किती येईल पा, एक वजा एक अधिक चिन्ह आहे म्हणजे वजा बाकी करावं लागेल. पाच मधून दोन गेले, तीन राहिले, तीन एम. परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, ज्यांना समजत नाही त्यांनी, तर दोन ला अधिक चिन्ह आहे, पाच ला वजा चिन्ह आहे म्हणून तो वजा चिन्ह आहे. त्यानंतर वजा सात एन अधिक तीन एन, एक वजा एक अधिक पद वजा बाकी करा, सातामधून तीन गेले, किती राहतील पा, चार राहील, चार एन. आणि मोठ्या संख्येत चिन्ह सातच चिन्ह देऊया वजा. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर येईल वजा तीन एम वजा चार एम. म्हणजे परीक्षेला आल्यानंतर काळजीपूर्वक जर सोडवलं तर सहजरित्या तुम्हाला ते सोडवता येऊ शकतं. तर या पद्धतीने तुम्ही ते सोडवलं पाहिजे. तर ज्यांना पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. बर, पुढचं उदाहरण पाहा सगळ्यांनी, अनेक उदाहरणं आपल्याला घेता येऊ शकतात. तर त्यामध्ये आता पुढचं जे एक्झाम्पल आहे ते काय असू शकतं पा, वजा बारा छेद सात चा गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त आणि बारा छेद सात चा बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त यांचा गुणाकार किती, यांचा गुणाकार किती. आता हे उदाहरण कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येते पहा, वजा बारा छेद सात चा गुणाकार व्यस्त. आता वजा बारा छेद सात याचा जर मला गुणाकार व्यस्त लिहायचा असेल तर गुणाकार व्यस्त लिहिताना काय आपण लक्षात ठेवलेलं आहे, फक्त अपूर्णांक जर असेल तर तोच लिहायचा, उलट करून लिहायचा. म्हणजे बारा छेद सातच्या ऐवजी काय लिहिता येईल मला, सातशे बारा. आणि ऋण संख्या असेल तर ऋणच लिहायची, चिन्ह बदलायचं नाही. तर हा याचा गुणाकार व्यस्त झाला, म्हणजे वजा बारा छेद सातचा गुणाकार व्यस्त संख्या आणि बारा छेद सातची बेरीज व्यस्त संख्या. आता पहा, बारा छेद सातची बेरीज व्यस्तचा नियम वेगळा आहे आपला. बेरीज व्यस्तला आपण काय करतो, आहे तशीच संख्या लिहितो, फक्त चिन्ह बदलतो. तर इथं अधिक चिन्ह आहे, तिकडे जाऊन वजा होईल.
वजा 12/7। आता प्रश्न काय सांगतोय बघा, वजा 12/7 चा गुणाकार व्यस्त संख्या ही इथं काढली आहे बघा, ही संख्या काढलेली आणि 12/7 ची बेरीज व्यस्त ही इथं काढलेली आणि या दोन संख्यांचा परत तुम्हाला गुणाकार करायचा आहे। या दोन संख्येचा काय विचारलाय? गुणाकार। आता याचा गुणाकार करू आपण, वजा 7/12 गुणिले वजा 12/7। आता हा गुणाकार करताना गुणाकाराचे नियम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अंश आणि छेद याच्यामध्ये भाग जात असेल तर देऊन टाकायचा। आता 7 × 7 = 7, 12 × 12 = 12, सगळे एक आले, एक एक चा गुणाकार एकच असतोय आणि वजा वजा गुणाकाराच्या नियमामध्ये तुम्हाला माहिती अधिक असतो जो आपण लिहितला इथं, म्हणजे याचं जे अँसर आहे ते किती आलं? एक आलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे परीक्षेमध्ये जर एक्झाम्पल आलं तर सहज सोडवता आलं पाहिजे। सगळ्या विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय पटकन। पुढचं एक उदाहरण पहा, 1/i + k ची गुणाकार व्यस्त संख्या -9 आहे। ची गुणाकार व्यस्त संख्या -9 आहे। जर के बरोबर -5 असेल तर आय बरोबर किती? के बरोबर -5 असेल तर आय बरोबर किती? कसं सोडवता येईल बरं उदाहरण पावर? 1/i + k ची गुणाकार व्यस्त संख्या, तुम्हाला सांगितलं अक्षरांना घाबरायची काही गरज नाही। 1/i + k हा एक अपूर्णांक आहे, हा अंश आहे आणि हा छेद आहे। तर आपल्या नियमाप्रमाणे आपण जाऊया, 1/i + k या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या मला जर लिहायची असेल, एखाद्या अपूर्णांकाची गुणाकार व्यस्त संख्या लिहायची असेल तर खूप सोपं आहे ना, तोच अपूर्णांक फक्त उलट लिहायचा। म्हणजे 1/i + k च्या ऐवजी i + k/1 या संख्येचा गुणाकार व्यस्त हा झाला, कारण यांचा गुणाकार जर केला तो 1 येईल। आता प्रश्नाच्या नियमानुसार 1/i + k ची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे ही संख्या -9 आहे। म्हणजेच मी आता खाली परत देतो, i + k/1 काही येत नाही, बरोबर ही संख्या किती दिलेली आपल्याला? -9 -9 म्हणजे बरोबर -9। आता हे एक समीकरण मिळाले तुम्हाला, इक्वेशन मिळाले, पण याच्यामध्ये अजून एक किंमत दिलेली असते बा, के ची किंमत तुम्हाला -5 घ्यायला सांगितली बा। प्रश्न नीट वाचायचा, के बरोबर जर -5 असेल तर आय ची किंमत करा, म्हणजे दोन अक्षर अननोन आहे त्याच्यापैकी के ची किंमत तुम्हाला दिलेली, म्हणून के ची किंमत इथे ठेवूया इक्वेशन मध्ये। आता मी जर इक्वेशन मध्ये ठेवली तर i + k ची किंमत -5 बरोबर -9। आता या समीकरणामध्ये तुम्ही जर विचार केला तर एकच किंमत अननोन राहिली ती आय ची, आणि प्रश्न तोच विचारला आय ची किंमत करा। आता तुम्हाला 6वी 7वीला हे समीकरण हे प्रकरण झालेलं त्याच्यामध्ये सकळ झालेले, त्यानुसार त्या नियमानुसार तुम्ही सोडू शकता आय। आता गुणाकाराचे नियम त्यांचे पाठ असतील त्यांना पटकरी, अधिक वजा यांचा गुणाकार चिन्हानुसार वजा होईल, 5 = -9, आय बरोबर -9 हे उजव्या बाजूला आय आहे तसेच। आता मला किंमत कोणती करायची? आय ची। मग त्याच्या बाजूला असणारे जे काही अंक आहे ते डाव्या बाजूकडून मला उजव्या बाजूकडे द्यायचे। आता तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलेलं जे समीकरणामध्ये झालेलं आहे, समजा -5 असेल तर डाव्या बाजूला -5 असेल तर तिकडे जाऊन चिन्ह बदलायचं, फक्त वजाचे काय होतील? अधिक होतील, म्हणून -5 तिकडे जाऊन काय होईल? अधिक 5। त्यानंतर आय बरोबर, आता ही बेरीज बेसिक बेरीज वजा संख्येचं चिन्ह द्यायचं, तर मोठ्या संख्येचं चिन्ह किती येईल? समजा वजा, तर -4 हे त्याचं आन्सर असू शकतं।
सगळ्या विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे पटकन. हा स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी पटकन. एक छेद एक अधिक वाय ची गुणाकार व्यस्त संख्या ची गुणाकार व्यस्त संख्या समजा आपल्याला दिलेली 12 व एक्स बरोबर वजा 2 असेल तर वाय बरोबर किती असा प्रश्न जर आला तर कशा पद्धतीने तुम्ही सोडवलं पाहिजे. आता सेम तसंच घरी दे पहा. एक छेद एक्स अधिक वाय ची गुणाकार व्यस्त संख्या 12 दिलेली. मग प्रथमदा काय केलं पाहिजे तुम्ही एक छेद एक्स अधिक वाय या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती पहिले शोधावं लागेल आपल्याला. तर गुणाकार व्यस्त लिहिताना परत तेच सांगतोय मी तुम्हाला अपूर्णांक असं तर फक्त उलट करायचा म्हणजे अंशाचा जागी छेद लिहायचा छेदाचा की अंश लिहायचा म्हणजे एक छेद एक्स अधिक वायचा काय येईल एक्स अधिक वाय ही गुणाकार व्यस्त संख्या येईल. आता ही गुणाकार व्यस्त संख्या आल्यानंतर पुढची स्टेप काय पा ती गुणाकार व्यस्त संख्या 12 आहे पा म्हणजे एक्स अधिक वाय ही गुणाकार व्यस्त संख्या जी ही दिलेली तुम्हाला 12 दिलेली. आता प्रश्नामध्ये परत दिलं एक्स ची किंमत वजा 2 एक्स ची किंमत किती घ्यायची वजा 2. आता एक्स ची किंमत जर आपण वजा 2 घेतली त्याच्यामध्ये टाकली तर काय होईल पहा वजा 2 अधिक वाय बरोबर 12. आता आपल्याला किंमत कोणती काढायची वायची आणि म्हणून वाय बरोबर 12 हे वजा 2 डाव्या बाजूला आहे ते उजव्या बाजूला मला द्यायची. परत तोच समीकरणाचा नियम चिन्ह बदलायचं वजा 2 असेल तर तिकडे जाऊन अधिक 2 आणि म्हणून वाय ची किंमत 12 × 2 किती होईल तुमची 14. अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये एक्झाम्पल जर आली उदाहरण आले सहज मला वाटतं सोडवता येऊ शकतं. तर पटकन हे स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे तुम्ही. च्या प्रश्नपत्रिकेमध्ये या टॉपिकवर कोणतं गणित आलं ते मी फळ्यावर लिहितोय पहा. उदाहरण खूप मोठं आहे त्याचा अर्थ समजून घ्या फक्त. 7a + 2b + c ची बेरीज व्यस्त आणि 5a + 2b - 5c ची बेरीज व्यस्त यांची बेरीज किती अशा प्रकारचा प्रश्न बा 2020 तुमच्या परीक्षा परिषदेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे. आता असा जर प्रश्न आला तर कशा पद्धतीने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पा. तर प्रश्न नीट समजून घ्यायचा पहिले. प्रश्न काय सांगतोय पा 7a + 2b - c अक्षरांना घाबरायचं नाही. लक्षात पहिला प्रश्न या संख्येची बेरीज व्यस्त संख्या. आता पहा तुम्हाला आताच मी शिकवलेलं आहे की एखादी कोणती संख्या असेल तर त्याची बेरीज व्यस्त लिहायची असेल तर घाबरायचं काहीच काम नाही.
फक्त चिन्ह बदलायचे, अधिकचं वजा करायचं आणि वजा असेल तर अधिक करायचं, असं एवढंच लक्षात ठेवायचं. आता साते अधिक दोन बी अधिक सी याची जर मला बेरीज जास्त लिहायची असेल तर चिन्ह बदलणार आहे बाबू सर. इथं अधिक आहे ना म्हणून मी वजा लिहितो, इथं अधिक आहे म्हणून वजा लिहितो, इथं अधिक सी आहे बा म्हणून वजा सी लिहिला. म्हणजे या संख्येची बेरीज व्यस्त मी इथे लिहिली बा नियमानुसार या संख्येची बेरीज व्यस्त. पुढची काय कृती करायचं आहे बा, पाचे अधिक दोन बी वजा पाच सी याची परत बेरीज व्यस्त द्यायची, सेम कृती. तरी या संख्येची सुद्धा मला बेरीज व्यस्त द्यायची, पहिला याची बेरीज व्यस्त लिहिताना मी तोच नियम वापरला, चिन्ह बदलणार आहे फक्त. चिन्ह कसं बदलतो पाहता लक्ष द्या, पाच एला कोणते चिन्ह आहे अधिक म्हणजे इथं वजा चिन्ह होईल, वजा पाच आहे. दोन बी ला अधिक चिन्ह आहे तर वजा दोन बी, आणि पाच सी ला वजा चिन्ह आहे पा तर मी अधिक घेणं अधिक पाच सी. आणि या दोन बेरीज व्यस्त संख्या आल्यावर त्यांची काय घ्यायला लावली, मी तुम्हाला बेरीज घ्यायला लावली हे लक्षात घ्या, यांची काय घ्यायची बेरीज. आणि म्हणून याला मी समजा कंस केला थोड्यावर, आणि या दोन संख्यांची काय केली बेरीज केली. म्हणजे प्रश्नाच्या नियमानुसार प्रथम तर तुम्हाला ही कृती जमली पाहिजे की काय केलं आपण परत येतो बा, याची बेरीज व्यस्त मी त्यांना फक्त चिन्ह बदलले, पॉझिटिव्हचे निगेटिव्ह केले, निगेटिव्हचे पॉझिटिव्ह केले, इथेही तेच केलं बा, इथे जिथं पॉझिटिव्ह तिथं निगेटिव्ह केलं, जिथं निगेटिव्ह आहे तिथं पॉझिटिव्ह केलं. आणि कृती प्रश्नाचा अर्थ काय की त्यांची परत बेरीज केला म्हणून बेरीज केली अधिकचे दिलेलं. आता ही बेसिक बेरीज जी सातवीला झाली तुम्हाला इयत्ता सातवीला ती ज्यांना जमेल ते क्लिअर सोडवतील. आता याची बेसिक बेरीज आपण बघा, वजा सात वजा दोन बी वजा सी. आता पहा अधिक वजा वजाच होतं म्हणजे अधिक ने काय प्रभाव पडत आहे तसंच लिहू आपण, वजा पाच ए वजा दोन बी अधिक पाच सी. त्यानंतर तुम्हाला शिकवलेलं असेल ज्यांचे चल सारखे असतात ते जवळ जवळ येते, म्हणजे वजा सात ए आणि वजा पाच ए जवळ येते आपण. नंतर बी वाली घेऊ, वजा दोन बी बी वाला आहे इथे बी वाला दिसतोय बा, वजा दोन बी हे जवळ येते. आणि शेवटी राहिलेलं सी लेटर वजा सी अधिक पाच सी. त्यानंतर ज्यांचे चल सारखे असतात त्यांचीच बेरीज वजाबाकी होऊ शकते, गुणाकारात हा नियम नाही फक्त बेरीज पण बदल. आता इथे ए सारखं आहे, अंकांचा विचार करता वजा सात वजा पाच याची बेरीज किंवा बैजिक बेरीज करावी. आता तुम्हाला शिकवलेलं असेल दोन्ही जर वजा असतील बेरीजमध्ये तर त्यांची बेरीज करायची आणि उत्तराला वजा चिन्ह द्यायचं, म्हणजे सात पाच किती झाले बारा आणि उत्तराला वजा चिन्ह आणि ए लेख आयचा. त्यानंतर इथे बा दोन्ही वजा आले परत तोच नियम, चल सारखे बा बी बी हे दोन चल सारखे बी म्हणून त्यांची बेरीज आहे, पण दोन दोन किती झाले समजा चार बी आणि उत्तराला वजा चिन्ह नाही. आता इथे मात्र एकाला अधिक चिन्ह आहे एकाला वजा चिन्ह आहे पा सी च्या ठिकाणी, पण जिथं एकच वजा चिन्ह असेल समजा दोन याच्यामध्ये तर वजा बाकी करायची. आता सीचा सहगुणक इथं पाच आहे, इथं सहज सीचा सहगुणक इथं दिसत नाही म्हणजे एक असतो लपलेला असतो एक असतो, पण समजा एक असेल तर पाच मधून एक गेला, पाच मधून एक गेला तर किती शिल्लक राहील चार सी. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह पाचचं चिन्ह अधिक येईल म्हणून अधिक येईल. तर या पद्धतीने हे अँसर तुमचं येईल. पण मित्रांनो आता चार अँसर राहिले तर जागा नाही, अँसर हे दिलेलंच नाही तिथे, तिथे अँसर कशा स्वरूपात दिलेले मी तुम्हाला आता याचे खालचे स्टेप काढून दाखवतो. त्यांनी काय केलेलं आहे चार कॉमन काढलेले, चार कॉमन काढले. आता चार जर कॉमन काढले आपण तर काय राहील बा, चार त्रिक बारा वजा तीन आहे वजा चार कॉमन काढले चार निघून गेले बीच राहील आणि परत चार गेले अधिक सी. तर अशा पद्धतीने जाणीवपूर्वक तुम्हाला असं अँसर दिलेलं असतं. बरेच विद्यार्थी इथपर्यंत आले तरी विचार करतात खरी उत्तरच दिसत नाही, पण थोडं विचार करायचं याच्यामध्ये सारखं लेटर कोणतं आहे चार चार यालाही चार ने भाग देतो, पण 100% चार आपण सामायिक घटक म्हणजे कॉमन बाहेर काढू शकतो आणि त्याद्वारे आपल्याला उत्तर मिळू शकतं. या प्रकारे तुम्ही जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर 100% तुम्हाला मिळू शकत. तर सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन.
अजून एक उदाहरण पहा, ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त संख्या, ची गुणाकार व्यस्त संख्या एक छेद वजा बारह है, आणि ए बरोबर वजा चार असेल तर बी ची किंमत काय? आता हे कशा पद्धतीने तुम्हाला सोडवता येऊ शकतं पहा, ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त संख्या, आता ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती आहे ते तुमच्या लक्षात द्यायला पाहिजे. आता ए अधिक बी याची मला जर गुणाकार व्यस्त संख्या लिहायची असेल तर आपल्या नियमाप्रमाणे मी तुम्हाला काय सांगितलं, कोणताही अपूर्णांक असेल किंवा कोणताही नंबर असेल, नंबर असेल तर एक छेद घ्यायचा, म्हणजे ए अधिक बी छेद एक चाहिली त्याची गुणाकार व्यस्त संख्या एक छेद ए अधिक बी, म्हणजे ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त काय एक छेद ए अधिक बी, आणि ही संख्या तुम्हाला दिलेली त्यांनी एक छेद वजा बारा, म्हणजे याच्यात इक्वेलिटीचं साईन आहे, बरोबरच चिन्ह, म्हणजेच तुम्हाला इक्वेशन मिळतंय एक छेद ए अधिक बी बरोबर एक छेद वजा बारा. आता हे सुद्धा तुम्हाला सातवीला झालेले समीकरण टाईप प्रमाणेच आपल्याला सोडावं लागेल, एक छेद ए अधिक बी बरोबर एक छेद वजा बारा, तर या ठिकाणी पुन्हा ए ची किंमत दिलेली तर ती किंमत इथे आपल्याला टाकावं लागेल, ए ची वजा चार दिलेली, ए च्या जागी ए बरोबर समजा वजा चार किंमत दिली, ती टाकली तर काय होईल एक छेद वजा चार अधिक बी, वजा चार अधिक बी, ए च्या जागी मी टाकली काय वजा चार टाकली अधिक बी बरोबर एक छेद वजा बारा. आता हे इक्वेशन सोडवताना तिरकस गुणाकार तुम्ही करू शकता, वजा चार अधिक बी गुणिले एक म्हणजेच डायरेक्ट वजा चार अधिक बी बरोबर वजा बारा गुणिले एक म्हणजेच वजा बारा, हे सिंपल समीकरण झालेले. त्याच्यात अननोन व्हॅल्यू बी आहे, म्हणजे आपल्याला बी ची किंमत माहिती आहे, मला बी ची किंमत काढण्यासाठी बी च्या जवळ असणारा वजा चार जो अंक दिसतोय तो तिकडे न्यावा लागेल, म्हणजे डाव्या बाजूकडून मला उजव्या बाजूकडे न्यावा लागेल, कारण समीकरणाचा नियम तुम्हाला शिकवलेला असेल तुमच्या शिक्षकाने, वजा चार असेल तर तिकडे जाऊन अधिक चार होईल, म्हणजे बी बरोबर वजा बारा अधिक चार, बी बरोबर आता बघा एक वजा एक अधिक म्हणजे वजा बाकीच करावं लागेल, बारा मधून चार गेले शिल्लक काय येईल आठ, आणि मोठ्या संख्येचे चिन्ह देऊया म्हणजे वजा आठ, म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्हाला एक्झाम्पल आलं परीक्षेमध्ये तर बी ची व्हॅल्यू किती येईल वजा आठ येईल. तर या पद्धतीने तुम्ही हे सोडवायला पाहिजे. तर स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी, आणि सगळ्यांना पहा मी जवळजवळ परिमेय संख्या, परिमेय संख्यावरील क्रिया हा लेसन पूर्ण शिकवला, त्यानंतर आज बेरीज व्यस्त संख्या व गुणाकार व्यस्त संख्या हा सुद्धा लेसन शिकवण्याचा प्रयत्न केला, आणि तुम्ही सगळ्यांनी तो समजून घेतला असेल तर मी सगळ्यांना मला जी संधी प्राप्त करून दिली त्या सगळ्या सर्व शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे धन्यवाद देतो, मी त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो, आणि आजचा जो लेसन मी संपवतो. हॅलो हॅलो विद्यार्थी मित्र, आज राऊत सरांनी इतका सुंदर असं डिटेल मध्ये आपल्याला विवेचन केलेलं आहे, बघा इतका सुंदर क्लास सरांनी घेतलेला आहे, प्रभावी असा क्लास झालेला आहे, कारण सोप्याकडून सर अवघडाकडे गेलेले आहेत, इतकी सोपी सोपी उदाहरणं पहिले तुम्हाला व्यस्त गुणाकार व्यस्त असेल बेरीज व्यस्त असेल हे समजावून सांगितलं, आणि नंतर मग सरांनी त्यावरची उदाहरणं घेतली तर खरोखरच कशा पद्धतीने ती सोडवायची अतिशय सुंदर असं मार्गदर्शन सरांनी केलंय राऊत सरांनी, तर खरोखरच राऊत सर तुम्हालाही धन्यवाद खूप खूप. आणि विद्यार्थी मित्र हे सगळ्यांना तुम्ही सराव करा, हे जास्तीत जास्त उदाहरणं तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा, प्रश्नपत्रिका सोडवा, त्या प्रश्नपत्रिकेत जे काही उदाहरणं असतील ते तुम्ही पहा आणि या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद सर, धन्यवाद.